तर इंडियन क्रिकेट टीमला 11 कोटी देण्याची गरज नव्हती. तिजोरीत पैसे नाहीत पण पाठ थोपटण्यासाठी 11 कोटी दिले, अशी टीका विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली. यावर सत्ताधाऱ्यांनी देखील पलटवार केलाय. IPL वगैरे या पैशासाठीच आहे असं असताना अशा याच्यातून सुद्धा मोठं मानधन मिळत असतं क्रिकेटपासून. त्यांचा आदर केला पाहिजे याच्याविषयी मनात काही किंतु परंतु मुळीच नाही. तो एवढा मोठा निधी राज्याच्या तिजोरीतून देण्याची आवश्यकता नाही. मुख्यमंत्र्यांना फार वाटलं तर स्वतःच्या खिशातून द्यायला पाहिजे होते. प्रश्न हा आहे की त्या 11 कोटीची देण्याची आत्ता गरज होती का? कारण खेळाडू हे देशासाठी खेळतात. 120 कोटी रुपये तसे त्यांना BCCI दिले आहेत. एवढी मोठी रक्कम इनामाच्या रूपात दिल्यावर आपली तिजोरीतून पैसे देण्याची काय गरज होती? पण आता स्वतःची पाठ थोपटून घ्यायची, तिजोरी संपली तरी चालेल, गरीब मेला तरी चालेल, पण माझ्या पाठीवर छाप पडली पाहिजे, थाप पडली पाहिजे. ज्या टीम इंडियानी देशासाठी एवढा मोठा विश्वचषक जिंकून आणलं, त्या क्रिकेटपट्टूंचा, देशातील क्रिकेटपट्टूंचा सन्मान करणं राज्य सरकारसाठी 11 कोटी फार कमी आहे. मला तर वाटत होतं की त्यांनी 15 कोटी रुपये द्यायला पाहिजे होते की 15 खेळाडू होते एकंदरीत. परंतु विजय वडेट्टीवारांची आणि काँग्रेसची जी विकृत मनोवृत्ती आहे की खेळाडूंना डिसमॉरलाइज करायचं,